आपलं नाव काय आहे सर? मी मुकुंद नरहरराव चावरे, नांदेड उत्तर विधानसभामधून वंचित बहुजन आघाडीकडून अधिकृत उमेदवार म्हणून या ठिकाणी उभा आहे. अर्ज भरलात का? मी अर्ज भरला आहे. बरं सर, बाळासाहेब आंबेडकर यांनी जे जाहीरनामा दिला आहे त्याच्यापैकी कोणते कोणते जाहीरनामा थोडं का सांगता का सर? थोडं जाहीरनामा त्यांनी OBC साठी क्रिमिनेलियर सर्टिफिकेटची आवश्यकता नसल्याची एक घोषणा केलेली आहे. OBC साठी त्यांना जे लागणारे स्कॉलरशिप आणि फ्रीशिप जे होती ते बंद पडलेली आहे, ते चालू करण्याचं हे केलेले आहे. आणि शेवटच्या तळागाळातील वंचित असलेल्या सर्व योजनेपासून वंचित असलेल्या सत्तेपासून वंचित असलेल्या तळागाळातील शेवटच्या टोकाला असलेल्या फाटक्या माणसाला सुद्धा आमदार बनवण्याचं स्वप्न त्यांनी या ठिकाणी जनतेच्या समोर ठेवलेलं आहे आणि त्याच्या पद्धतीचं त्यांनी सगळ्यांना उमेदवारी सुद्धा दिलेली आहे. सर, आपली लढत कुणासोबत आहे सर? शिवसेना आणि काँग्रेस. बरं सर, तुम्हाला बलाढ्य शिवसेना वाटते का काँग्रेस वाटते सर याच्यामध्ये? आजच्या घडीला मला कोणतेही बलाढ्य वाटत नाही, आम्ही सर्व बलाढ्य आहोत. लोकांना काय आव्हान सांगा सर तुम्ही? लोकांना माझा एकच आहे, बाळासाहेबांचा जो आदेश आहे, बाळासाहेबांची जे वंचित बहुजन आघाडीच्या निशाणीवर गॅस सिलेंडर या निशाणीवर मतदान करण्याचं बाबासाहेब आपले बाळासाहेब आंबेडकरांनी जे सर्वांना घोषित केलेले आहे त्याप्रमाणे या जनतेला मी आवर्जून विनंती करतो की त्यांनी माझ्यासारख्या माणसाला सर्वसाधारण कामगारामधून निवृत्त झालेल्या कामगाराला त्यांनी संधी दिलेली आहे, त्यांची निशाणी आहे गॅस सिलेंडर, त्यांनाच श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर हेच उमेदवार आहेत आणि त्यांच्या गॅस सिलेंडरवर आपण सर्वांनी मतदान करून भरघोसी मताने विजयी करावं एवढीच मी सर्वांना विनंती करतो. बरं सर, आता कोणी नाराज वगैरे का आता नाहीत का कोणी असं वाटतं का सध्या? नाराज असू शकतात, परंतु बाळासाहेबाच्या